तुला जीवन जगत कसा आहे आणि मरते कसा जगते कसा याचा अभ्यास आहे. मी बिझनेस सांगायसाठी किंवा पैसा कमवायला या पैसा कमव म्हणून सांगायसाठी आलेलो नाही आहे. जर पैसा कमवासाठी आलो म्हणलं ना तर पहिलं राहतं, हे करोडो कमवलं ना तरी नाव घेत नाही. पहिलंही माहीत आहे समाजामध्ये जे काही फील्ड वर्कर आहे ना ते जुडते 2 दिवसाचं 10 दिवसाचं 10 महिन्याचं रिलेशन किंवा 5 महिन्याचं रिलेशन राहते. पैसा कमवून द्या तोपर्यंत मला सर मॅडम सर मॅडम सर मॅडम एक वेळ थोडासा पैसा देते. मादरचोद साल्या मादरचोद साल्या भाषा बदलायला किती वेळ लागते? विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. फॅक्ट आहे की बरोबर आहे. म्हणून का पैसा कमवण्याचं सांगणं बंद करा, MLM प्लॅन सांगणं बंद करा. मग का सांगा भाऊ, मी तुम्हाला काका एक जीवनाची काका एक हिस्ट्री तुमच्यापर्यंत शेअर करायसाठी आलेला. जीवन जगण्याची इच्छा असेल तर 10 मिनिट दे, नसेल तर मग आता तुझा रस्ता तू बघू. मग जे लीडर असू द्या की चालणारा चायवाला टपरीवाला व्यक्ती असू द्या, बरोबर. त्यांना बसवल्यानंतर सुरुवात कुठून करायची? डायरेक्टली सुरुवात नाही करायची, कारण मग आपल्या बोलण्यामध्ये दम आला पाहिजे. तर सर्वात पहिला रास्ता पहिला सुरुवात कसं होते, डॉक्टर सागर जोशी ज्यांनी अमेरिकामध्ये एज्युकेशन घेत असताना एक मेडिकल काय म्हणतात युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेला पुरस्कार मिळालेला एक व्यक्ती, पुरस्कार मिळालेला एक व्यक्ती म्हणजे काय होते, मेरिट लिटर असतं बघा व्यक्ती, बरोबर आहे. त्यांनी इंडियाच नाही तर पुरस्कार घेतल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर नासा सिस्टममध्ये वर्क करून या सृष्टीचा स्टडी करत होते. आणि त्या सृष्टीचा स्टडी करत असताना त्यांनी काय हे आविष्कार तयार केला. पण आविष्कार काच्यावर तयार केला, हा सृष्टी आणि माणूस जगते कसा मरते कसा याचा त्यांनी रिसर्च केला. कारण मी ना तुम्ही रिसर्च केला म्हणलं तर कारापुत्र नाही विचारत, कोणाचं नाव सांगा लागते? सायंटिस्टचं नाव सांगा लागते. रिसर्च करणारा माणूस कोण? सायंटिस्ट. आम्ही नाही, बरोबर आहे. डॉक्टर सागर जोशी एक रिसर्च सेंटर चालवला, रिसर्च केला आणि रिसर्च काच्यावर माणूस जगते कसा आणि मरते कसा याच्यावर, बरोबर आहे. मग माणूस जगते कसा आणि मरते कसा याचा रिसर्च केल्यानंतर काय दिसून आलं त्याले, की माणसाच्या पंचतत्वानी बनलेल्या बावडीचा स्टडी करत असताना हा त्याला हे दिसलं की यांच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन ऑक्सिजन लेवल जर चालत राहिला तर यांच्या शरीरामध्ये असलेला यांच्या म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये असलेला 78 ऑर्गन पार्ट मजबूत आहे. आता हे गोष्ट त्याला कवा समजते, घराच्या समोर जर एक झाड ठेवलं असेल हां आणि तुम्ही कुठेतरी आता मुंबईला फिराले आले 15 दिवस तर त्या झाडाचे पाणी कोण देईल? पोलीस नाही, बरोबर आहे. तर 15 दिवसामध्ये त्या झाडाची काय हालत होईल? कमजोर झाली. इथून गेल्यानंतर तुम्ही पाणी देणं चालू केलं तर 2 दिवसात ना, बरोबर आहे. म्हणजे आजच्या डेटमध्ये आमच्या आमच्या शरीरामध्ये असलेले जे झाड आहे ना का ऑर्गन पार्ट ते आता थकलेले आहे. आता त्याला ऑक्सिजन आणि ब्लड सर्क्युलेशन जर मिळाल्या तर ते पुन्हा बोलू होते. ॲक्च्युली बिमारी दुरुस्त होण्याचं आणि बिमारी होण्याचं कारण काय हे ढूंढून काढल्यानंतर काय लक्षात आलं की तुमच्या शरीरामधला ऑर्गन पार्ट दम तोडायला लागला तो एकटा नाही तोडत, हळूहळू तोडते. 15 दिवस महिना 2 महिने वर्ष 2 वर्ष 15 वर्ष 20 वर्षानंतर आणि 50 वर्षानंतर त्याचा हातपाय चालत नाही, बरोबर आहे. म्हणजेच हार्ट अटॅक BP शुगर थायरॉईड लकवा ब्रेन ट्युमर कॅन्सर अशा ज्या मोठमोठ्या ज्या बिमाऱ्यांना दुनियामध्ये आता लोक उद्ध्वस्त होत चालले आहे ह्या बिमाऱ्या फक्त आणि फक्त तुमच्या शरीरामध्ये असलेले ऑर्गन पार्ट फेल होण्याच्या रिझन. पहिलं प्लॅटचं तुमचा आपली काय म्हणते अतुल सर पहिलं माझ्याकडे प्लॅन घेऊन आले होते. किती वेळ बोलले असेल सर? 5 5 10 हा प्लॅन. मी काही असा काही केअर कट ऐकला नाही, पण माझ्या मनामध्ये एक इच्छा होती का एज्युकेशन घ्यायची, बरोबर आहे. मी रिसर्च करत होतो, हा आला होता यार माहीत नाही मी रिसर्च का करत होता. मी रिसर्च का 20 फेब्रुवारी 2021 पासून करत आहो. पहिली आयडी माझी 20 फेब्रुवारी 2021 या ठिकाणी लागलेली आहे. म्हणजे किती 11 ते 12 महिने झाला मी रिसर्चच करत आहे. कारण रिसर्च करण्याची गरज नव्हती, पण गरज याच्यासाठी आहे की मार्केटमध्ये जे का उलाढाली होत आहे ना या उलाढालीमुळे का माणूस का काय सहजासहजी विश्वास नाही करू शकत, बरोबर की नाही. तर त्या सहजासहजी विश्वास न करण्यासाठी हे विचार करावा लागला. तर त्यांनी जे का पॉईंट सेटअप केले आहे किंवा एक मेडिकल सायन्सच्या हिशोबानं जर माणसाच्या बावडीचा जो अभ्यास केलेला आहे तो तंततुंत अभ्यास आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती नाकारू शकत नाही, बस फक्त त्याला सिस्टमॅटिक आपल्याला लोकांपुढे ठेवणे आहे, बरोबर आहे. त्यांना जर त्या पद्धतीचं जर एज्युकेशन दिलं
हां डेमो देतो तरी का आपला एकच उद्देश असला पाहिजे. सर्व गोष्टी म्हणजे एकच, आपण कुठेतरी डेमो देतो तर वेगळा मार्ग लागतो. ॲक्च्युली आपला प्रोडक्ट फक्त आणि फक्त तुमचं ऑक्सिजन लेवल वाढवणे आणि ब्लड सर्क्युलेशन रेग्युलर करणे. तुम्हाला माहीत आहे का बावडीमध्ये का ब्लड सेल्स किती आहे? पृथ्वीला 2 आटे मारू शकतो एवढे ब्लड सेल्स म्हणजे हे धागे शरीरामध्ये आहे. बरोबर आहे, पृथ्वीला 2 आटे मारू शकतो एवढे ब्लड सेल्स शरीरामध्ये आहे. करोडोमध्ये. बरोबर आहे. आणि पृथ्वी जर का चंद्र सूर्याभोवती फिरते एवढं माहीत आहे, पण त्याचं भ्रमण किती वेळा करायचं? 1,00,000 म्हणजे 1 घंट्यामध्ये 1,08,000 किलोमीटर प्रति घंटा मध्ये. अरे काल मी भरपूर तुम्हाला सांगितलं थोडं नाही का, म्हणून मी त्याला शॉर्टकट घेत चाललो कारण समोरचं सांगता येईल नाही का. तर या सर्व गोष्टी जर का सिस्टमॅटिक मांडत गेलो आपण तर सर्वात पहिलं काय दिसते सर माहीत आहे का? प्लॅन तुमचा मी 2 मिनिटात खतम करतो इन्कमचा. कारण इन्कम सांगायसाठी नाही गेलो आपण, त्याला का सांगायला गेलो? भाऊ 10 मिनिट देशील तर तुझ्या जीवनाची थेरपी सांग, जीवन जगण्याचा रास्ता देतो. बरोबर आहे का? जर तुम्ही जर का इन्कम देण्याचा रास्ता दिला नाही का, तर तुम्ही मग काय त्या बिझनेसमॅन सारखे दिसता. बरोबर आहे का? डाक आता तुम्ही कोणत्या ठिकाणी पडत होते, आम्ही डॉक्टर नाही डॉक्टरचे बाबा. मग कोण आहे? सायंटिस्ट आहे. सिनीची गोष्ट आहे करे, डॉक्टर नाही आम्ही डॉक्टरचे बाबा, म्हणजे कोण आहे? सायंटिस्ट आहे ना. मग तुमची भाषा तशीच असली पाहिजे ना सायंटिस्ट सारखी, कारण डॉक्टर एपी करता पाहिजे. बरोबर आहे ना सर? म्हणजे डॉक्टर नाही डॉक्टरचे बाप आहे म्हणजे कोण आहे बा? विचारताना प्रश्न केला ना. बरोबर आहे का नाही? तर आम्ही सायंटिस्ट आहोत. बरोबर आहे. तर सायंटिस्ट पद्धतीने आपली लँग्वेज असली पाहिजे तर मग कसा आहे व्यक्ती? मग तो कलेक्टर असू द्या, डॉक्टर असू द्या, MBBSवाला असू द्या, MDवाला असू द्या. पण MDवाला MBBSवाला या सर्व गोष्टी आहेत आणि आपल्यापाशी तेव्हा नॉलेज असलं पाहिजे. आपण जे शब्द वापरू ते त्याच्यात लायकीचे असले पाहिजे नाही का? नाही तर आपण काय MBBS चा काय त्याचा बाप बनून जायचा ना, आपली काय लँग्वेज आहे ना आपली शब्द अलग राहते. बरोबर आहे ना? तर ह्या गोष्टीचा पहिला अभ्यास करा की आपण आपली थेरपी काय करते. तुमच्या डोक्यामध्ये काय एक का ऑर्गन पार्ट असते शरीरा डोक्यामध्ये, त्याला शांत करण्याचं काम हा मॅग्नेट करते, म्हणून तुम्हाला बेडिंग मिळते. हां त्याला रेडिंग मेडिंग काहीतरी नाव म्हणून आहे, हां मेडिंग ज्ञान म्हणून. हां त्याच्यामध्ये म्हणजे ना हार्मोन्स वाढवले जाते या मॅग्नेटमध्ये. ते हार्मोन्स वाढवल्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त पडतो आणि झोपल्यानंतर भरपूर बिमाऱ्या दूर होते. झोपल्यानंतर बिमाऱ्या दूर होते, पाण्यानंतर बिमाऱ्या दूर होते. याचा अभ्यास आपल्याला त्याचा फक्त सिस्टमॅटिक सेटअप पद्धतीने लावा लागतो. तर ह्या आपण जर काय ऑक्सिजन लेवल वाढवते ब्लड सर्क्युलेशन वाढवतो बस एवढं सांगतो. तर सर्वात मोठी शक्ती जसं का मी तुम्हाला पृथ्वीच्या बाबतीत सांगितलं ना, गुरुत्वाकर्षण बल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार होते. तसंच तुमच्या शरीरामध्ये कोणती शक्ती तयार होते माहीत आहे? ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल ना. ब्लड म्हणजे होमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर का पाहिजे तेवढ्या प्रमाणे असेल तर तुमची इम्युनिटी पॉवर वाढते, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि ज्या माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढते मग त्या माणसाचा किती मोठा बिमारी जर असेल ना ते ऑटोमॅटिकली दुरुस्त होते. कारण ऑटोमॅटिकली दुरुस्त होते म्हणजे शरीरामध्ये असलेल्या हरेक ऑर्गन पार्टवर का निगराणी ठेवणारा मेंदू आणि हर फिल्टर बिल्टर सर्व आपल्या शरीरामध्येच बदलले ना. खराब झालेलं रक्तसुद्धा फुफ्सामध्ये टाकून का त्याला करून त्याला कुणाला दिलेला देऊन का पूर्ण शरीराला दिलं जाते. रक्त ब्लड म्हणजेच आपल्या शरीरात असलेल्या हरेक ऑर्गन पार्टचा पाणी म्हणजे जेवण आहे. बरोबर. या सर्व गोष्टीचा का अभ्यास फक्त थेरपी करता येतो आणि कसा पैदा होते कुठून निघते या सर्व गोष्टीची स्टडी केल्यानंतर जमिनीतून जे न्यूटोनियम मॅग्नेटसाठी का न्यूटोनियम पत्थर काढून त्याची गोष्टी तयार करून त्याच्यावर 16 वर्षे कंपनीचा चेअरमॅन म्हणण्यापेक्षा डॉक्टर सागर जोशीने रिसर्च केला आणि त्या रिसर्चमधून का छोटे छोटे मॅग्नेट घेतले आणि त्या मॅग्नेटचा मग आता तुम्हाला दम दाखवतो. 2 सेकंदामध्ये पाणी उकडलं दम दाखवलं, दम दाखवल्यानंतर आपण काय सांगतो पाहिजे आपण ताकद तुझ्या ताकद नाही आली तुला आणि या बावडी आणि पृथ्वी या दोन्ही गोष्टीला अटॅच करण्याचं काम का करते आमचा मॅग्नेट करते. जर पृथ्वीला अटॅच झाला म्हणजे सृष्टीतून मिळणारे घटक तुला मिळायला लागले तर तुझे कोणत्याही का ऑर्गॅनिक फूडची गरज नाही किंवा म्हणजे रासायनिक फूडची गरज नाही. जमिनीपासून का झाडा जडीबुटी निघते ते जेवढी ताकदवर आहे तर आजची दवाई ताकदवर नाही, आजची दवाई पूर्ण ड्रग्स आहे. म्हणून ड्रग्स म्हणजेच माणसाचा का म्हणजे माणूस का काय करत आहे
माणसाले माणसापासून लुटण्याचं काम म्हणजे या ड्रगच्या माध्यमातून कोणीच समजत नाही. हां, बहुत सारे असे रिसर्च आहेत. काल रात्री पाहता एक पिक्चर पाहत असताना मी पाहलो पाण्यामध्ये याच्या म्हणजे सर्व याच्यामध्ये का त्याच्या माणसाने 5,000 करोड रुपये एका दिवशी किंवा एका हप्त्यामध्ये कमवायचे होते. म्हणून त्यांनी काका असे ड्रग्स असे काका ड्रग्स त्याच्या पाण्यामध्ये याच्यामध्ये फैलवले का ज्या फैलवले त्यामुळे बिमाऱ्या पैदा झाल्या आणि त्या बिमारीवर चालणारी दवाई यानं तयार करून काढू. धंदा कोणता? लोकांना बिमार करायचं काम हेच करते आणि त्याच्यावर इलाजही कोण देते करून देते. बरोबर आहे ना? तर हा धंदा चालला जातो. आपण त्याचा विचार नाही केला. बरोबर आहे? त्याचा ड्रग्स म्हणजे कधी दुरुस्त होणारी दिसतो. म्हणून अशा म्हणजे विचार त्या ड्रग्सपासून दूर करण्याचा काम जर आपल्याला साधारण डॉक्टर साहेब दिसून जागा निघाल तर किती मोठा काम विचार करतो. मग त्याला त्या पद्धतीने जर मानलं तर आपण लोकं सक्सेस अन्यथा बहुत काही असे एज्युकेशन आहे बहुत काही असं शिक्षण आहे की ज्या पद्धतीने आपण चालू शकतो. प्रोडक्टच्या बाबतीत म्हणजे कोणाला काही डाऊट नाही. ज्यांनी रिझल्ट पाहिले आहे ते लोक समजू शकते का प्रोडक्टमध्ये दम काय आहे. बरोबर आहे? जे भाषा आहे थोडीशी चेंज करायची आहे. चेंज म्हणजे काय? तुम्ही जो डेमो देता तर ते ताकदीचा नसून जमिनीला अटॅचमेंट करण्याचं काम हा डेमो कारला मॅग्नेट करतो. पृथ्वीला जुळल्यानंतर काय काय होते हे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. मग ती बिमारी कितीही मोठी असू द्या. बरोबर आहे? बिमारी कितीही मोठी असल्यानंतर ते दुरुस्त होण्याचं रिझन काय आहे? तुमच्या शरीरामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होऊन जर पाणी देणं चालू केलं तर झाडं वाढलेलं असतील उपाधारांना टोकरा दुखत आहे ते इथं जे काही रक्त झालं चालू झालं नाही इथं जर कॅल्शियम कमी झालं तर टोकरा दुखणं चालू झाला. बरोबर आहे का नाही? तर जसं जसं ब्लड चालू झालं तर कॅल्शियम मिळायला लागला टोकरा दुखणं बंद झाला. म्हणजे आम्ही गुडातूनच का तुमची दवाई खतम करतो. बरोबर आहे का नाही? हर गोष्टीची काका सोल्युशन काहीतरी सांगा ना. नाही सांगलं तर दुसरं सांगा काहीतरी. ते तर काका हे होत आहे ते सरलं तुमचं कोण तुम्हाला विचारणार आहे. बरोबर आहे का? आता ज्यांना थोडंसं रक्त द्यायला लागलं तर ते ऑटोमॅटिकली चालू होते. नाही का? डॉक्टरलाच फक्त थोडंसं काका टेक्निक नाही मग चांगलं मी घेऊन जायचं डॉक्टरचं. बरोबर आहे का? या पद्धतीनं जर तुम्ही काका प्रोडक्ट जर पूर्ण माहिती दिलं तर तो ऐकते. ऐकल्यानंतर मग विचार केला मग याच्यामध्ये आम्ही जे काम केलं ते पैसे भेटते का तेव्हा सांगा. मग मी आणि इन्कम सांगत असताना सिस्टमॅटिक सेटिंग असतं. बरोबर आहे? प्लॅन बिझनेस प्लॅन देत असताना ब्लॅकबोर्ड असताना मी तुम्हाला सांगितलं सेफ्टी भाषामध्ये फक्त 4 ओळीमध्ये